पिंपरी येथे आयोजित सभेत बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झाल्याचं वृत्त करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण थांबवून मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली असता त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पिंपरी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं असल्याचं वृत्त त्यांना कळलं. त्यावेळी सभेतील भाषण थांबवून शरद पवार यांनी मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या दुःखद निधनाचं वृत्त आता समजलं. गेले काही महिन्यापासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी घेतल्याच्या नंतर राज्य उत्तम रीतीने चालवण्याच्या संबंधीचा आदर्श त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एक महत्वाचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं, परंतु प्रकृतीच्या संबंधीच्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्यांनी ते पद सोडलं आणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची कामगिरी केली. पर्रिकरांचं निधन हे नुसतंच गोमंतक जनतेचं एक दुःख नाही किंवा त्यांचंच नुकसान असं नाही, या देशातला भारत मातेचा एक सुपुत्र गेला याचं दुःख तुम्हाला मला सगळ्यांना.